भारतीय संस्कृतीत रोज जेवणाआधी एक श्लोक म्हटला जातो, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहजवण होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीचे यज्ञ कर्म, म्हणजेच अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणून ओळखले जाते। पण सगळेच जण या अन्नाचा आदर करतातच असं नाही, मोठमोठ्या समारंभात किंवा अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्न वाया गेलेले आपण पाहत असतो। याचविषयी एक धक्कादायक संशोधन समोर आलं आहे। या संशोधनानुसार भारत अन्न वाया घालवण्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे। चला तर मग जाणून घेऊया याविषयी सविस्तरपणे। अन्न हा आपल्या जीवनाचा खूप महत्वाचा भाग आहे, मात्र मोठमोठ्या समारंभात व अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्न वाया गेलेले पाहावयास मिळते। या संदर्भातील नव्या अभ्यासात कोणते देश अन्न वाया घालवण्यात आघाडीवर आहेत यावर प्रकाश टाकण्यात आला। या संशोधनातील माहितीनुसार अन्न वाया घालवण्यात जगात चीननंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे। तसेच प्रत्येक भारतीय नागरिक वर्षाला सुमारे 50 किलो अन्न वाया घालवतो, असेही संशोधनात स्पष्ट करण्यात आले आहे। संयुक्त राष्ट्राच्या फूड वेस्ट इंडेक्स रिपोर्ट 2021 नुसार भारतात जे अन्न वाया घातले जाते ते अन्न जर वाचवण्यात यश आले तर भरपूर काही केले जाऊ शकते। अहवालातील आकडेवारीनुसार दरवर्षी प्रत्येक भारतीय नागरिक सुमारे 50 किलो अन्न वाया घालवत असतो। अन्न वाया घालवण्याचा हा आलेख चढताच आहे। या बाबतीत भारत दुसऱ्या स्थानावर आहे। भारतात मोठ्या प्रमाणावर अन्नाची नासाडी होते। यातील 61% अन्न हे स्वयंपाक घरातच बर्बाद होत असते। याचा सारासार विचार केल्यास भारतात दरवर्षी सुमारे 40% अन्न फेकले जाते। एकट्या मुंबईत जेवढे अन्न फेकले जाते तेवढे अन्न वाचवले तर अर्ध्या मुंबईचे पोट भरू शकते। अन्नाची नासाडी ही पर्यावरणासाठीही घातक ठरू पाहत आहे। अन्य एका अहवालानुसार 33% ग्रीनहाऊस वायूंसाठी चुकीची अन्न साखळी जबाबदार आहे। अन्नाच्या नासाडीत चीन अव्वल असून तेथे वर्षाला तब्बल 9.1 कोटी टन अन्नाची नासाडी होते।